सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील निकाल आज दिला या निकालानंतर कोल्हापूर जिल्हा आणि शहर शिवसेनेच्या वतीनं साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला गेल्या अकरा महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला यानंतर सोळा मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीनं वकिलांनी बाजू मांडली या निकालावर राज्यातल्या शिंदे सरकारच्या भवितव्यावरही या निर्णयाचा परिणाम होणार असल्यामुळं आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं न्यायालयानं या प्रकरणी विविध मुद्द्यांवर आपलं निरीक्षण नोंदवलं त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप युती सरकारवर शिक्कामोर्तब या निकालाचे कोल्हापूर जिल्हा आणि शहर शिवसेनेच्या छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येत वाटून आणि फटाक्यांची आतशबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ऋतुराज क्षीरसागर माजी नगरसेवक नंदकुमार मोरे राजू हुंबे शिवाजी जाधव जयवंत हारुगले रणजित जाधव तुकाराम साळोखे उदय भोसले किशोर घाटगे अंकुश निपाणीकर विश्वदीप साळुखे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते